तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंटही करा. नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक देखील करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420. नमस्कार, मी नम्रता. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. बदलापूर ब्रांचने दिनांक 25 जानेवारी रोजी एक आगळेवेगळे करन्सी एक्झिबिशन ब्रांचमध्ये आयोजित केले होते. यासाठी बँकेचे संचालक श्री दिलीप सुळे, तसेच संचालक समीर कांबळे, तसेच गुरुकुल शाळेचे व्यवस्थापक श्री देशपांडे सर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पूर्वतयारी म्हणून कर्मचाऱ्यांनी बदलापूरमधील जवळजवळ 15 शाळांना भेट देऊन त्यांना या कार्यक्रमाची माहिती दिली होती व त्यांना विशिष्ट वेळेत येऊन एक्झिबिशन शाळेच्या मुलांसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही केली गेली होती. त्याचप्रमाणे सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्येक शाळेच्या विद्यार्थी व काही पालक ठरलेल्या वेळेप्रमाणे येऊन कार्यक्रमास भेट देत होते. या कार्यक्रमासाठी सुमारे 1800 जणांनी भेट दिली. यासाठी श्री संजय जोशी यांनी प्रत्येकास नोटाची व देशांची इतंभूत माहिती दिली. बँकेच्या अनेक ग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. असे उपक्रम बँकेने वेळोवेळी करावेत अशी सूचना तयार केल्या. 4 वाजता कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. मी अविनाश मुंडे, TGSB बँक बदलापूर ब्रांच मॅनेजर म्हणून काम बघतो. TGSB बँक बदलापूरमध्ये गेले 11 वर्ष कार्यरत आहे.
आता TCSB चा बँकेचा बिझनेस घेतला आहे, 140 कोटीचा टोटल बिझनेस आहे या ब्रँचचा. ही नुकतीच आता नवीन प्रेमायसेसमध्ये शिफ्ट झालेली आहे. एक वेल नोन ब्रँच म्हणून TCSB कडे बघितलं जातं. TCSB 49 वर्षी आता जो पदार्पण करत आहे, 49व्या वर्षी आहे आता आणि पूर्ण झालेली आहे 49 वर्ष. आणि TCSB चा 137 ऑल ओव्हर इंडिया ब्रँचेस आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, गोवा, मध्य प्रदेश ह्या स्टेट्समध्ये बँकेचा परफॉर्मन्स आहे. 17,000 कोटीचा टोटल मिक्स बिझनेस आहे. त्याच्यामध्ये दररोज 11,000 कोटीचे ॲडव्हान्स डिपॉझिट्स आहेत आणि बाकी ॲडव्हान्सेसमध्ये 1,200 कोटीचे स्वतःचे ओन फंड्स आहेत. जवळजवळ 0 NPA असलेली बँक म्हणून बघितलं जाते. इन्व्हेस्टर्स मनी इन अ सेफ हँड म्हणून बँकेकडे बघितलं जातं. ज्या मेजर 5 कोऑपरेटिव्ह बँका आहेत आता भारतामधल्या, त्याच्यामधली वन ऑफ द ब्रँच म्हणून TCSB कडे बघितलं जातं. आणि RBI सुद्धा एक चांगली बँक म्हणून आमच्याकडे नेहमीच रोल मॉडेल म्हणून बघत असतं आणि लिडिंग रोल म्हणून आमच्याकडे बघत असतं. TCSB मध्ये सांगायचं तर TCSB सामाजिक बांधिलकी जपणारी ब्रँच आहे. म्हणजे जसं कस्टमरला ग्राहक सेवा देण्यासाठी आपुलकीने पुढे येतं, तसे सामाजिक बांधिलकी सुद्धा घेतल्या. त्याच संदर्भातून आम्ही आत्ता हे करन्सी एक्झिबिशन संजय जोशी यांच्यातर्फे माध्यमातून ऑर्गनाईज केलं. ह्याच्यामध्ये आमचा विषय असा होता की ही करन्सी लोकांपर्यंत, वेगवेगळ्या देशांच्या जवळजवळ 200 देशांच्या करन्सी लोकांपर्यंत पोचाव्यात, त्यांची माहिती व्हावी, त्या मुलांना माहिती व्हावी त्यांच्या. म्हणून आम्ही शाळांसाठी नियरअबाउट 14 शाळांसाठी आम्ही अप्रोच केलेलो. काही कोचिंग क्लासेसला पण आम्ही अप्रोच केलं. भरपूर जवळ सगळ्यांनी इथे उपस्थिती दिली. आतापर्यंत नियर अबाउट ह्याच्यामध्ये आतापर्यंत 1,500 ते 2,000 सगळे स्टाफ कस्टमर्स आणि मुलं आमच्याकडे येऊन व्हिजिट करून गेलेली आहेत आणि त्यांना सगळ्यांना आवडलेला विषय आहे, सगळ्यांना तो आपुलकीचा विषय वाटतो. धन्यवाद. मी प्रिया शिंदे, TCSB बदलापूर शाखेमध्ये इथे मी असिस्टंट ब्रँच मॅनेजर आहे. आज आपल्याकडे 200 देशातील विविध चलने नोटांचे प्रदर्शन आयोजित केले आहेत. या उपक्रमाला आपल्याला बऱ्याच शाळेमधून प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ 14 शाळेतील मुलं, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्लासेसमधली मुलं आपल्याकडे या प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. TCSB च्या बदलापूर शाखेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 14,000 पेक्षा जास्त कस्टमर बेस आपण इथे निर्माण केलेला आहे. आज इथे आयोजित करण्याचे कारण असे की रोजच्या दगादगीच्या जीवनात लहान मुलांना मोबाईलचे वेळ असतं, मॉलमध्ये फिरण्याचं वेळ असतं, त्या व्यतिरिक्त एक जोपासना त्यांना मिळावी म्हणून आपण हा एक उपक्रम इथे राबवला आहे. या ब्रँचमध्ये तरी अजूनपर्यंत असा कधी करन्सी एक्झिबिशन आपण आयोजित केलं नव्हतं. सो आम्हाला हा पहिलाच चान्स मिळाला ज्यामुळे आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो. हॅलो, माझं नाव अल्बी, मी फातिमा स्कूलमधून आली आहे. इथे आम्ही क्लासला आलेलो पण मध्ये वेळ काढून आम्ही प्रदर्शन बघायला आलो. आम्हाला खूप छान वाटलं, खूप वेगवेगळ्या कंट्रीजचं नोट्स बघायला मिळालं. थँक्यू. माझं नाव दिशा चौकर, मी फातिमा हायस्कूलमध्ये राहते. तर मी आता ट्युशनला जाणारच होतो, म्हटलं आता थोडा वेळ म्हटलं आपण जाऊन इथे बघून प्रदर्शन टॅबलेट पण आमच्या शाळेत आले होते. पण नंतर जेव्हा इथे आलो म्हटलं आपलेच कंट्रीज असते, पण नंतर इथे आलो बघितलं तर बऱ्याच कंट्रीजचे आम्हाला दिसले आणि त्यांचे आम्हाला नोट्स पण खूप आवडले. तर या होत्या इंडियन TV न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.